सुनील प्रभू यांची आज फेरसाक्ष होती. प्रभू यांनी विधानसभा अध्यक्षांसमोर कागदपत्र सादर केले आणि ते माहिती देतात. तर प्रभू आणि ठाकरे गटाच्या वकिलांच्या बसण्याच्या जागेत अंतर ठेवावं अशी मागणी शिंदे गटाच्या वकिलांनी केली आहे. थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडे अपडेट्स घेऊयात. गणेश, सुनावणीला सुरुवात झाली आहे, काय आताचे घडामोडी घडत आहेत? नक्कीच, दोन्ही गटाकडून आहे तो युक्तिवाद केला जातोय. मात्र कागदपत्र सादर करण्यासाठी ज्या पद्धतीने विधानसभा अध्यक्षांनी ही वेळ दिली होती, मात्र पुन्हा एकदा शिंदे गट आहे यांच्याकडून ही वेळ आहे ती वाढवून मागण्यात आलेली आहे. 24 तारखेपर्यंत आम्हाला ही वेळ देण्यात यावी अशी मागणी आहे ती शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. तर ठाकरे गटाकडून ज्या काही पुरावे दिलेले आहेत हे पुरावे आता वाचून दाखवले जात आहे. आणि त्याच पद्धतीने जे प्रतोद म्हणून सुनील प्रभू होते आणि या सुनील प्रभूंची पुन्हा एकदा साक्ष आहे ती नोंदवण्याचं काम आहे ते विधानसभा अध्यक्ष यांच्याकडून सुरू झालेलं पाहायला मिळत आहे. ठीक, धन्यवाद गणेश संपूर्ण माहितीसाठी. तर शिंदे गटाकडून पुन्हा एकदा आता मुदत वाढवून मागण्यात आलेली आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे 24.